मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगरमध्ये आहेत. दुष्काळाबाबत मराठवाड्याची आढावा बैठक घेतली जाणार आहे. आठही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगरमध्ये आहेत. दुष्काळाबाबत मराठवाड्याची आढावा बैठक घेतली जाणार आहे आणि याच बैठकीबाबत सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून. विशाल, काय अपडेट्स? मराठवाड्याला भीषण पाणी टंचाईचाही फटका बसतो आणि शेतकऱ्यांचा सुद्धा पाणी नसल्यामुळे हाल होत आहे. त्यामुळे मराठवाड्याची अवस्था बिकट झालेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा प्रशासन प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आज संभाजीनगरमध्ये येणार आहे आणि आढावा घेणार आहे. रात्री उशिरा या बैठकीबाबतची तयारी झालेली आहे आणि त्याबाबत मराठवाड्यातील आठही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेली आहे. ही सगळी मंडळी आज विभागीय आयुक्त कार्यालयातील तिथं पाणी टंचाईबाबत शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत प्रशासनिक काय उपाययोजना सुरू आहे या सगळ्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून निवडणूक विभागालाही एक पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यात आचारसंहिता शिथिल करा, शेतकरी संकटात आहे, पाणी टंचाईबाबत उपाययोजना करायची आहे अशा बाबतचंही कळवण्यात आलं आहे आणि त्याबाबतचीही काही घोषणा आज मुख्यमंत्री करू शकतात. एकूणच मराठवाड्याच्या भीषण परिस्थितीवर आज मराठवाड्याच्या राजधानीत संभाजीनगरमध्ये सांगोपांग चर्चा होईल असं चित्र आहे. नक्कीच विशाल, त्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत काही उपाययोजना होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद माहितीसाठी.